पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आणि धरणातील पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानं आता सांगलीत महापूर हा ओसरू लागलाय. एका तासामध्ये 1 इंच इतकी पाणी पातळी कमी होत आहे. सांगलीत सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी 54 फूट 6 इंच इतकी आहे. सांगलीतल्या अनेक उपनगरांमध्ये अजूनही पाणी आहे तर विस्तारित भागातील पाणी ओसरलंय. सांगलीतल्या मराठा समाज भवन, स्टँड रोड, जय मातृभूमी चौक, सिव्हिल ते एसटी स्टँड रोड इथे 3 फूट पाणी होतं. पूर ओसरायला सुरुवात झालीय आणि असं असलं तरी खरं आव्हान हे रोगराई थोपवण्याचं असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.